पोलीस ठाणे बल्लारशाह येथील पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागातील सहायक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड यांना बातमीदारांकडून एक कारमध्ये अंमली पदार्थ असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने पंचक समक्ष सापळा कारवाईकरिता रवाना होऊन नवीन बस स्टॉप समोर जाताना सदर कार ही मूलचंदणी किराणा स्टोअर समोर मोकळ्या जागेत उभी असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी छापा टाकला असता कार क्रमांक TS02FD6090 मध्ये 2 इसम दिसून आल्याने पंच कार्यकारी दंडाधिकारी समक्ष पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने कारची झडती घेतली असता कारमध्ये 21 किलो 470 ग्रॅम गांजा किंमत 2,14,700 रुपये आणि कार TS02FD6090 किंमत 2,50,000 रुपये असा एकूण 4,64,700 रुपयेचा माल मिळून आलाय. आरोपी नामे जयपाल गोपाल एडला वय वर्ष 37 राहणार पेद्दपल्ली तेलंगणा, हरीश सत्यम शामराव वय वर्ष 33 राहणार धर्मपुरी तेलंगणा यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्या विरुद्ध अपक्रमांक 714-20-21 कलम 8 क 20 ब आणि क NDPS ऍक्ट अनवे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये उपरोक्त अधिकारी सह पोलीस निरीक्षक मुलानी PSI टेंभुर्णी चांदोरे मोहतरे पोलीस हवालदार जीवतोडे परचके नापोशी दांडेवार कुडे पाटील वरगणे इत्यादी उपस्थित होते. आज शहरात गांजा येणार हे आम्हाला दुपारपासून माहिती होतं, त्यामुळे आम्ही इन्फॉर्मर लावून आणि पोलीस कर्मचारी लावून माहिती काढली होती. दुपारी 4:30 सुमारास गाडी येणार असं मला माहिती मिळाली. त्याच्या माहितीवरून आम्ही रेड लावला आणि रेडमध्ये एक इंडिका 2 आरोपी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 21 किलो 470 किलोग्रॅम गांजा जो आहे तो जप्त केलेला आहे. जवळपास एक इंडिका कार आणि गांजा असं 4.5 लाख रुपयाचा माल आपण जप्त केलेला आहे त्यांच्या ताब्यातून. 2 आरोपीला अरेस्ट केलेला आहे. सध्या आमची कारवाई सुरू आहे. सर, तर आरोपींचे नाव असतं? आरोपीचं नाव आहे एक जयपाल एडला आणि हरीश शामराव, एक धर्मापुरीचा आहे आणि एक पेदापिल्लीचा आहे. दोन्ही जे तेलंगणाचे आरोपी आहेत. गाडी पण तेलंगण राज्याचीच आहे. तेलंगणा राज्यातून गाडी इकडे आपल्याकडे येते आणि भरपूर प्रमाणामध्ये विकल्या जातात. मनोज झांबरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.